सुरेश कलमाडी तसंच अभय सिंग चौटाला यांच्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आजीव अध्यक्षपदाच्या नियुक्तीनं पुन्हा वाद सुरू झालाय. सुरेश कलमाडींवर 2010 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीत घोटाळा केल्याचा आरोप आहे. तर अभय सिंग चौटाला यांच्यावर बेहिशेबी उत्पन्न राखल्याप्रकरणी खटला सुरू आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या चेन्नईत झालेल्या सर्वसाधारण सभेत या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं, पण डाग असलेल्या या दोघांच्या नियुक्तीनं क्रीडा क्षेत्रात नवा वाद सुरू झालाय. क्रीडा मंत्रालयानं मात्र या प्रकरणी अहवाल मागवला आहे.